मग निवडणूक आल्यानंतर ये मेरा परिवार है, चाय पे चर्चा, नंतर चहा काय पाण्याचा थेंब सुद्धा देत नाहीत तुम्हाला. आणि आज जे उत्तरेतले शेतकरी दिल्लीमध्ये चाललेत, त्यांनी दिल्लीत येऊ नये म्हणून मोदी सरकारने त्यांच्या वाटेमध्ये खिळे टाकलेले आहेत, तारेचं कुंपण टाकलेलं आहे, भिंती उभारलेल्या आहेत, अश्रुधुराचे गोळेच्या गोळे त्या ड्रोनमधनं त्यांच्या अंगावरती सोडतायत, लाठीमार होतो, रबरी गोळ्या मारतायत. तर माझ्या देशाचा अन्नदाता त्याच्या न्याय हक्कासाठी दिल्लीमध्ये येतोय, याला येऊ द्यायचं नाही दिल्लीमध्ये. मग तुम्हाला आता वेळ ठरवण्याची आलेली आहे की जर शेतकऱ्याला दिल्लीमध्ये येऊ येण्यापासून रोखणारं सरकार दिल्लीत बसलेलं असेल, तर ते सरकार पुन्हा दिल्लीमध्ये येऊ देणार नाही ही शपथ घेऊन शेतकऱ्यांनी आता मैदानात उतरलं पाहिजे. मोदी सरकारने शेतकऱ्यांचे रस्ते दिल्लीमध्ये येऊ नये म्हणून जसे अडवलेत, तसे माझ्या देशातल्या तमाम शेतकऱ्यांनी पुन्हा मोदी सरकारला दिल्लीत येऊ देणार नाही म्हणून त्यांच्या रस्त्यामध्ये हे काटे पेरलेच पाहिजे, तुम्हाला पेरावेच लागतील.